महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि महायुतीच्या वतीनं सहकार सप्ताहाच्या निमित्ताने 19 नोव्हेंबरला कराड इथं नेहरूताई चव्हाण सभागृहामध्ये सहकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सहकार परिषदेचं आयोजन करण्याचा पाठिंबाचा जो उद्देश आहे तो सहकार क्षेत्र काल काय होतं, आज काय आहे आणि भविष्यकाळात कसं राहणार आहे याची साधारणपणे चर्चा त्या ठिकाणी व्हावी, मार्गदर्शन व्हावं असा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश, महाराष्ट्रामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहकार आणि अर्थशास्त्र शिकवणारे जे प्राध्यापक आहेत या सर्व प्राध्यापक मंडळींना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर सहकार क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, तज्ज्ञांच्या मार्फत इथं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि सहकाराची आजची दिशा काय आहे, आजची काय दशा झालेली आहे आणि सहकारामध्ये जे काय आत्ता या घडीला निर्माण झालेलं आहे त्याची काय कारणं आहे त्याची साधकबाधक चर्चा व्हावी, प्राध्यापकांनी एकमेकात विचार करावा आणि आपापल्या शाळा महाविद्यालयामध्ये सहकाराच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडवून ते सहकार क्षेत्रामध्ये अधिकारी होतील, पदाधिकारी होतील आणि त्यातून सहकार कुठंतरी सुधारेल. कारण सहकारामध्ये केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला आहे, सहकार खातं निर्माण केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर सहकाराच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न आहे की सहकाराच्या माध्यमातून गरिबांचं संरक्षण व्हावं. मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या माध्यमातून जनतेला की जोपर्यंत सहकार क्षेत्र आहे तोपर्यंत खाजगी व्यापारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधले व्यापारी मर्यादित राहतील, अन्यथा गरिबाला, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो आणि शहरातला ग्रामीण भागातला असो, त्याची लूट होईल. ही लूट थांबवायची असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ही सहकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी अनेकांनी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.